परिसरात एका बांधकामावर 9 पैकी 5 कामगारांचा अपघाताने मृत्यू झालाय. कामगार मंत्री या नात्यानं काय मदत करणार आहे आपण? येरवडे पुणे येथे ब्ल्यू ग्लास बिझनेस पार्क या नावाच्या इमारतीचं काम चालू होतं आणि 4-5 महिन्यापूर्वीच बिहारमधून काही मजूर या बांधकामावर आलेले होते. दुर्दैवानं आज त्या सिंटरिंगची जाळी रॉड जाळीचा रॉड सटकल्यामुळं 9 लोक त्यामध्ये जखमी झाले, त्यापैकी दुर्दैवानं 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आता हे 5 लोक जे मृत्यू झालेले आहेत किंवा 9 जखमी एकूण झालेले आहेत ते बांधकाम कामगार मंडळाकडून नोंदीत नव्हते. तरीसुद्धा 2 वर्षापूर्वी अशाच प्रकारचा अपघात ज्यावेळा पुण्यामध्ये झाला होता त्याला नोंदीत नसलेल्या कामगारांना त्यांच्या वारसांना 5 लाख रुपये प्रत्येकी देण्यात आलेले होते. आज बांधकाम कामगार मंडळाच्या वतीनं या 5ही कामगार जे दुर्दैवानं मृत्यू पडले आहेत त्यांच्या वारसांना 5 लाख रुपये देण्याचा निर्णय आज शासन घेत आहे. त्याशिवाय जे मृत्यू झालेले आहेत दुर्दैवानं आणि जे जखमी आहेत जखमींचा संपूर्ण खर्च आणि जे मृत्यू पावले आहेत त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना गावी पाठवण्याची व्यवस्था ते कंत्राटदार श्रीयुत अहलूवालिया हे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी करण्याबाबतचे आदेश आजच आमच्या आयुक्त कामगार यांनी त्यांना दिलेले आहे. आणि म्हणून 5ही व्यक्तीचं जे दुर्दैवी निधन झालेलं आहे त्याबद्दल मला अतिशय दुःख झालेलं आहे. यापुढच्या काळात असे ॲक्सिडेंट होऊ नयेत किंवा जे बांधकामावर काम करतात त्यांना कसल्याही परिस्थितीत बिल्डरनं आणि कॉन्ट्रॅक्टरनं नोंदीत केलंच पाहिजे अशा प्रकारचा आदेश आम्ही लवकरच काढणार आहोत. आणि ही सगळी जबाबदारी ही बिल्डिंगवाल्यांची आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवाल्यांची आहे.